शहर मध्यमधील माकपचे उमेदवार अडम मासर यांच्या प्रचाराची सांगता सोमवारी भव्य पदयात्रेनं झाली. यावेळी ढोल ताशाच्या तालावर तरुणाई थिरकली. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार नरसय्या अडम मास्तर यांच्या प्रचारार्थ सोमवारी दुपारी बापूजी नगर येथील अडम मास्तर यांच्या घरापासून पदयात्रेला सुरुवात झाली. ही पदयात्रा गेंटेल चौक, अशोक चौक, पोलीस चौकी, पोटफाडी चौक, पद्मशाली चौक, जमखंडी पूल, जेल रोड पोलीस ठाणे, किडवाई चौक, विजापूरवेस, महर्षी मार्कंडे मंदिर इथं पदयात्रेचा समारोप करण्यात आला. पदयात्रेचं पहिलं टोक बापूजी नगर तर शेवटचं टोक विश्व लाईट हाऊस समोर होतं. या पदयात्रेत ढोल ताशांच्या तालावर तरुणाई बेभान होऊन थिरकली. सजवलेल्या प्रचार रथावर उमेदवार नरसय्या अडम मास्तर, त्यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका कामिनी अडम, पक्षाचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एच शेख, नसीमा शेख, रे नगरच्या चेअरमन नलिनी कलबुर्गी, सचिव युसुफ शेख मेजर, रियाज सय्यद, दिनेश घोडके आदींची उपस्थिती होती. ठिकठिकाणी मतदारांनी औक्षण करत अडम मास्तर यांचा सत्कार केला. या पदयात्रेत अडम मास्तर यांचे कुटुंबीय, मुलं ॲडव्होकेट राज, डॉक्टर किरण, इंजिनियर निलेश, मुली सौ अरुणा गेंटॅल, डॉक्टर निलिमा, सुना, डॉक्टर रोहिणी, सौरजनी, नातू स्वाक्ष, नात स्तुती आणि जावई आदींचा समावेश होता. विजापूरवेस इथं आझादी बचावचे संस्थापक अजीज पटेल यांनी JCB क्रेनच्या सहाय्यानं 100 किलो वजनाचा भव्य असा हार घालून अडम मास्तर यांचा सत्कार केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या प्रसंगी अडम मास्तर यांनी आपले विचार मांडले. सभी लोगों को मेरी विनंती है, आप आए 20 तारीख को 1 नंबर पर, उल्टा तोड़ा तारा है मेरी निशानी है, इस निशानी पर ऐसा मोर लगाओ पूरे महाराष्ट्र में चर्चा होना चाहिए. श्री मार्कंडे महाराज को नमन करकर इस रैली का समारोह में पदयात्रित व्यंकटेश कोंगारी, सुनंदा बल्ला, शेवंता देशमुख, कुरमय्या मेहत्रे, मोहम्मद हनीफ सातखेड, प्राध्यापक अब्राहम कुमार, रंगप्पा मरेड्डी, शंकर मेहत्रे यांच्यासह जिल्हा समिती सदस्य, असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक सामील झाले होते.